की चार चारदा आम्ही निवडून आलो आहोत मतदारसंघामध्ये, अशा कुठल्या फोटोच्या आधारावर कुणाची इमेज तुम्हाला खराब करता येत नाही। त्यांनी टूर तयार केला, हाँगकाँग मकावी या पर्यटनस्थळावर आम्ही गेलो आणि अत्यंत चांगलं चालू असताना व्यक्तिगत जीवनामध्ये ज्या पद्धतीने आमच्या परिवाराला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करण्यात आला, हे राजकारणाच्या थोडं दुःखही वाटलं की राजकारणामध्ये या पद्धतीनं काम करताना अशा पद्धतीचे प्रयत्नही चुकीचे वाटले। तर याचे या दृष्टीने त्या ठिकाणी थोडं आम्हाला त्या ठिकाणी परिवाराला आणि आम्हाला सर्वांना वाईट वाटलं की कधी काळी ज्यांनी हे विदेशात पैसे ठेवले असतील, कधी काळी त्यांना प्रशिक्षण असेल विदेशात पैसे ठेवण्याचं, डॉलर कन्वर्ट करायचं, काळा धन जमा करायचं, अशा लोकांकडनं जरा मला समजून घ्यावं लागलं आता की विदेशात 3.5 कोटी कसे जातात, तिथे डॉलर कसे बनतात, 3 तासात 3.5 कोटी कसे खेळल्या जातात, काय मूर्खपणा आहे। 24 करता लोकसभा आणि विधानसभा निवडणूक प्रमुख म्हणून आणि समन्वयक म्हणून ज्या जवळपास 350 पदाधिकाऱ्याची निवड आम्ही केली आहे, 51% मतं घेऊन 45+ जागा महायुतीच्या येतील याकरता काही प्रेझेंटेशन झाले आहेत। पुढच्या काळात माननीय देवेंद्र यांची यात्रा महाराष्ट्रामध्ये होणार आहे, त्याचे काय आम्ही नियोजन करतो आहे। मोठ्या प्रमाणावर संपर्क ते समर्थन अभियान, एका लोकसभेत 350,000 घरी जाण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि मोदीजींच्या 9 वर्षाच्या कार्यकाळाच्या संपूर्ण योजना आणि महाराष्ट्राच्या सरकारच्या योजना ज्या जनतेला अजून पोहोचल्या नाहीत, त्या कोट सुटल्या आहेत का, काही झाल्या आहेत की नाही, याचा एक अभ्यास आम्ही करतो आहे। ज्यांना मिळाल्या असतील त्यांच्या काही अडचणी आहेत का, ज्यांना मिळाला नाही आहेत ते कुठं थांबले आहेत, हाही एक आमचा आजच्या प्रशिक्षणाचा भाग आहे। आणि म्हणून सत्तेपासून समाजाच्या शेवटच्या व्यक्तीचं कल्याण हाच प्रशिक्षणाचा महत्त्वाचा उद्देश आहे। आणि मला वाटतं की या 3 महिन्यामध्ये जसं आमच्या मागच्या 1.5 वर्षापासून सुरू आहे, माननीय आमचे श्रीकांत भारतीय महाविद्यालयाचे प्रमुख आहेत, प्रसाद लाळकडे समन्वयाची जबाबदारी आहे, आमचे सर्व पदाधिकारी काम करतात आहे, मागच्या 14 महिन्यात ज्या पद्धतीने आम्ही ठरवलं आहे की ज्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार असणार आहे, माननीय एकनाथजी असतील, माननीय अजितदादा पवार असतील यांचे उमेदवार असणार आहे, त्या ठिकाणी भाजपा पूर्ण ताकदीने पाठीशी उभी राहील याकरताही समन्वय होणे महत्त्वाचं आहे। आणि ज्या ठिकाणी भाजप लढणार आहे त्या ठिकाणी त्यांचाही समन्वय कसा केला पाहिजे जिल्हा स्तरावर, तोही आम्ही या ठिकाणी निर्णय केला आहे। प्रत्येक लोकसभेला महायुतीची समन्वयाची समिती तयार होणार आहे प्रत्येक लोकसभेला, आणि पुढच्या काळात विधानसभा स्तरावरही समिती तयार होणार आहे ज्यामध्ये आमचे 11 पक्षाचे संपूर्ण पदाधिकारी त्यामध्ये असणार, एका पक्षाचे एक प्रतिनिधी असणार, आणि लोकसभा विधानसभेला समन्वय करून आम्ही जी 45+ जागा महाराष्ट्रातनं 100% मोदीजी प्रधानमंत्री ज्यावेळी शपथ घेतील प्रधानमंत्रीपदाची, आमचे 45 खासदार हात वर करून उभे असतील हा संकल्प आजच्या आमच्या शिबिराचा आहे, आमच्या प्रशिक्षण वर्गाचा आहे आणि त्या दृष्टीने आम्ही पुढे जातो आहे। सर, संजय राऊतांनी एक फोटो जो आहे तो ट्विट केला होता, काय नेमकी सत्यता आहे त्या फोटो मागची, काय सांगा? खरं तर मी मागच्या 34 वर्षापासून राजकीय सामाजिक सार्वजनिक जीवनात आहे। मी भाजपा सेना युतीचंही खूप काम केलं अनेक वर्ष, त्यामुळं शिवसेनेमधल्या जुने आमचे मित्र तिकडले लोक मला आवडतात। विधिमंडळात 20 वर्षापासून आहे, विधिमंडळात माझे मित्रमंडळ सर्वच आहे, मंत्री म्हणून काम केलं आहे, त्यामुळं मला असं वाटतं की 4-4 आम्ही निवडून आलो आहोत मतदारसंघामध्ये, अशा कुठल्या फोटोच्या आधारावर कुणाची इमेज तुम्हाला खराब करता येत नाही। मोठ्या प्रमाणावर आम्ही संघर्ष करून 34 वर्ष काम करून इमेज तयार केली आहे आणि त्यामुळे कुणी हा प्रयत्न केलाही आहे
त्यांचा प्रयत्न त्यांना लखलाभ आहे. पण एक गोष्ट खरी आहे की मला जे कळलं की परिवाराला ज्या पद्धतीने त्रास झाला, खरं तर माझी मुलगी, माझी सून आणि 14 महिन्यापासून मी घरीच एक दिवसाकडे जातो आठवड्यातनं किंवा महिन्यातनं, आणि पुढे एक वर्ष घरी जाणार नाही आहे. त्यामुळे त्यांनी 3 दिवसाचा वेळ माझा खूप माझ्याकडनं घेतला. त्यांनी टूर तयार केला, हाँगकाँग मकाऊ या पर्यटनस्थळावर मी गेलो आणि अत्यंत चांगलं चालू असताना व्यक्तिगत जीवनामध्ये ज्या पद्धतीने आमच्या परिवाराला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करण्यात आला, हे राजकारणाच्या थोडं दुःखही वाटलं की राजकारणामध्ये या पद्धतीनं काम करताना अशा पद्धतीचे प्रयत्नही चुकीचे वाटले. तर याचे या दृष्टीनेही त्या ठिकाणी थोडं आम्हाला त्या ठिकाणी परिवाराला आणि आम्हाला सर्वांना वाईट वाटलं. पण ठीक आहे, राजकारणाचा भाग आहे. व्यक्तिगत जीवनामध्ये एखादं पर्यटनाला गेलं आणि हे सर्वांनाच माहिती आहे, हाँगकाँग मकाऊमध्ये कुठल्याही हॉटेलमध्ये गेल्यानंतर हॉटेलच्या कुठल्याही एंडला गेलं तरी कसिनोमधूनच क्रॉस करावं लागतं. असं कुणी जर मकाऊमध्ये गेलं असेल किंवा हाँगकाँगला गेलं असेल, असं कुठलंच हॉटेल नाही ज्यातनं कसिनोतून क्रॉस करून तिकडे आपल्या रूममध्ये किंवा आपल्या रेसिडेन्समध्ये किंवा फूड मॉलमध्ये किंवा खरेदी सेंटरमध्ये. त्यामुळं कुणीतरी अशी मिच्छूत संलपनकना करायची आणि काय सांगायचं, 3.5 कोटी रुपये अहो असा काळ आहे, 1 लाख रुपयेसुद्धा तुम्ही इमिग्रेशन करू शकत नाही. 1 लाख रुपये तुमच्या बॅगमध्ये असले तर 3-3 सिक्युरिटी आज चेक करावी लागतं. आणि इतके पैसे, म्हणजे जसे हाँगकाँगला काही माझा मित्र आहे मोठा, तिथे माझे बँक अकाउंट्स आहे असा दर्शवण्याचा प्रयत्न केला. माझा कुठलाही मित्र नाही, माझे कुठले अकाउंट विदेशात नाही आहे. आणि खरं तर मला कधीकधी असं वाटतं आता की कधी काळी ज्यांनी हे विदेशात पैसे ठेवले असतील, कधी काळी त्यांना प्रशिक्षण असेल विदेशात पैसे ठेवण्याचं, डॉलर कन्वर्ट करायचं, काळा धन जमा करायचं, अशा लोकांकडनं जरा मला समजून घ्यावं लागेल आता की विदेशात 3.5 कोटी कसे जातात, तिथे डॉलर कसे बनतात, 3 तासात 3.5 कोटी कसे खेळले जातात, काय मूर्खपणा आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं की ज्यांनी हे आरोप केले त्यांना त्यांचे आरोप लखलाभ आहे. पण एवढं मात्र नक्की, या ट्रीपमध्ये, या पर्यटनाच्या ट्रीपमध्ये मोठ्या मुश्किलने 14 महिन्यात 3 महिने माझ्या 3 दिवस माझ्या परिवाराला दिले आणि पुढे 1 वर्ष मी देणार नाही आहे. त्यामुळं ह्या गोष्टीचं नक्की वाईट वाटलं की राजकारणाची पातळी एवढी खाली जाऊ शकतं.